झटपट. मंत्रालयात नूतनीकरण केलेल्या मुख्यमंत्री वॉर रूम आणि भित्तीचित्रांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. छत्रपती संभाजीनगर इथं पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळा उत्साह संपन्न. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्यातील 12 नगरपालिकांना आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी फायर बुलेट प्रदान. पुण्यात अभिनेते यशपाल शर्मा यांच्या हस्ते बनारस साहित्य महोत्सवाचं उद्घाटन. साहित्य चित्रपट आणि शिक्षण क्षेत्रातले अनेक मान्यवर झाले सहभागी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि गुजरातमधल्या आनंदच्या विस्तार शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगरच्या राहुरी इथं 3 दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन. पालघर जिल्हा परिषदेच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत निवड झालेल्या 182 उमेदवारांना जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले नियुक्तीचे आदेश. पवित्र ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या 734व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र नेवासा इथल्या पैस खांब मंदिरात 3000 भाविकांच्या सहभागानं अवघ्या 3 मिनिटात झालं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं संपूर्ण पारायण. अमरावती प्रभागात परिवहन विभागातल्या कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू. 150 कर्मचारी आंदोलनात सहभागी. जालना जिल्ह्यात मंदिरात चोरी करणारे 2 गुन्हेगार जेरबंद. चांदीचा मुकुट, सोन्याच्या मण्यासह 94,150 रुपये किमतींचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त. आणि